अकोट तालुक्यातील ग्राम पणस परिसरात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अशा तापमानात सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबासाठी शेतात काम करावे लागते। तसेच चांगले उत्पन्न मिळावे या आशेने पैशांची जुळवाजुळव करून केळी या पिकाला लाखो रुपये खर्च करून लागवड केली जाते। परंतु निसर्गाचे वेगवेगळे रूप तर कधी अवकाळी पाऊस अशावे अनेक संकटांचा सामना करावा लागतो। तसेच केळी हे पीक सुखरूप राहावे याकरिता शेतकरी पीक जगवतात। वन्य प्राण्यांच्या सह अनेक समस्येचा व संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो। परंतु अशा अनेक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तरी देखील शासन दरबारी मार्गदर्शन व मोबदला मोठ्या प्रमाणात मिळत नाही। कधी गारपीट तर कधी वादळी वारा तर कधी अवकाळी पाऊस तर कधी उन्हाचा तडाखा अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत असून शासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी पणस परिसरातील शेतकरी करीत आहेत। येथील शकुंतला प्रेम किशोर गुप्ता यांच्या शहापूर शेती शिवारातील गट नंबर 95 मधील आणि अनिल रामकृष्ण रोकडे पणस यांच्या गट नंबर 110 पणस मधील केळी पिकाला शॉर्ट सर्किटमुळे सोमवारच्या दुपारी आग लागली होती। यामध्ये त्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच रविवारच्या दुपारी गजानन अकोटकर यांच्या शहापूर शिवारातील शेतात आग लागली। त्याची फिर्याद अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत। याबाबत अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली असता गाडी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले। तसेच तेलारा किंवा अंजनगाव येथे माहिती देऊन गाडी बोलवा असे सांगण्यात आले। अशा संकटात अग्निशामक दलाची गाडी नादुरुस्त असल्याने ही गाडी शोभेची वस्तू बनली असल्याची चर्चा सुरू आहे। तसेच गावातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीने सर्व ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवता आले। मी अनिल रामकृष्ण रोकडे राहणार पणस। आज 9/5/22 ला दुपारी 2:30 दरम्यान डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन माझ्या केळी बागेला आग लागली असता सर्व शेजारी शेतकरी मिळून आग विझवण्यासाठी 2 तास प्रयत्न केले। त्यामध्ये अग्निशामक दलाला फोन केला असता गाडी नादुरुस्त आहे असे कारण सांगून आग विझवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण प्रयत्न केला, त्यामुळे हा भाग आगीपासून वाचवण्यात यश आले। तरी जेही काय आगीमुळे बरेचसे नुकसान झालेले आहे त्याचा शासकीय स्तरावर पंचनामा करून योग्य ती आर्थिक मोबदला देण्यात यावा करिता पणस वरून अनिल रोकडे। MCA न्यूज करिता संजय गवळी पणस।